महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील गटनेते मंदार हळबे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्ष बांधणीला सुरुवात केली. कल्याण डोंबिवलीतील आजी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंनी वैयक्तिक चर्चा केली. मनसेची गळती रोखण्यासाठी नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या नेत्यांना कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले. मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्णकुंजवर राज ठाकरेंनी घरत यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. आता नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या राज ठाकरेंच्या तीन विश्वास नेत्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी गळती रोखणे आणि अधिकाधिक उमेदवारांना विजयी करणे ही जबाबदारी देण्यात आली आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या हियक महोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व न्यायमूर्ती शहा यांनी एकमेकांचं कौतुक केलं. या एकमेकांवरील कौतुकाची सध्या चर्चा होत असून शिवसेनेने काही प्रश्न उपस्थित केलेत. न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका कुशंका घेण्याच्या पलीकडे केव्हाच जाऊन पोचलंय. देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेकाही आहे याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही असं म्हणत शिवसेनेने भाष्य केलंय. शिवसेनेनं अर्णब गोस्वामी प्रकरणावरून न्यायालयावर टीका देखील केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना काळात आलेल्या वाढीव वीज बिल माफीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निशाणा साधला होता. आता राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पलटवार केलाय. जयंत पाटील म्हणाले की सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची गरज आहे त्यामुळे ते अशा प्रकारचे निराधार आरोप करतायत. जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील कानपिचक्या दिल्या. राज्यातील राजकारणाचे फासे पलटण्याच्या विधानावर त्यांनी भाष्य केलंय. पत्रकारांशी बोलताना कोरोना काळात दिलेल्या आश्वासनापासून देखील घुमजाव केला याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरे यांच्या निशाणा साधलाय. राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीची गरज असल्याने ते अशा प्रकारे निराधार वक्तव्य करत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममधील एका सभेत गंभीर आरोप केलाय. भारताच्या चहाला बदनाम करण्यासाठी परदेशातून मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा त्यांनी आरोप केलाय. देशातील काही लोक परदेशातील या षडयंत्राला मुकसंमती देत असल्याचाही आरोप मोदींनी यावेळी केलाय. त्यामुळे मोदी नेमका कोणाकडे इशारा करतात याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. षडयंत्र करणारे इतक्या स्तरावर पोहोचले आहे की ते भारताच्या चहाला जगभरात बदनाम करण्यासाठी कट रचतात. हे षडयंत्र फार नियोजनबद्ध पद्धतीने होत आहे. काही कागदपत्र समोर आली आहेत त्यानुसार परदेशातील काही लोक चहाला आणि लोकांच्या त्याच्यासोबत असलेल्या चहा नात्याला बदनाम करण्याचा कट करतात. सातत्याने होत असलेली इंधन दरवाढ कमी करण्यासाठी कर कपातीची बाब केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. मात्र इंधनावर राज्य सरकारच्या करांचा भार अधिक असल्याने संयुक्तपणे त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल पत्रकारांशी बोलताना केलं. केंद्र सरकार कर्ज काढून प्रत्येक राज्याला वस्तू व सेवा करातील हिस्सा नियमितपणे देत असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केलंय. इंधन दरवाढीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर केंद्र सरकारची भूमिका मांडताना त्या म्हणाल्या, देशातील इंधनाचे दर हे शासनाच्या नियंत्रणाखाली नसून आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार ते कंपन्या कडून दररोज निश्चित केले जातात. केंद्र सरकारचा त्यात हस्तक्षेप नाही. इंधनावरील करांचा साधारणपणे विचार केला तर केंद्र सरकारचा कराचा वाटा 13 ते 14 रुपये तर राज्याचा 30 ते 35 रुपये असा आहे. पण तरीही करकपात करून इंधन दरवाढ कशी रोखायची आणि कोणी आधी कर कमी करायची ही बाब विचाराधीन आहे असं त्यांनी म्हटलंय. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.